राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावर धमकी आल्या प्रकरणी नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून त्यांनी नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. धमकी देणाऱ्या विकृत व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी. जर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आक्रमक होईल असा इशारा यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. तुमचा लवकरच दाभोळकर होईल अशा आशयाची धमकी शरद पवार यांना ट्विटरवरून देण्यात आली. यामुळे राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून या धमकी प्रकरणी तात्काळ कारवाईची मागणी करीत आहे. सर्वांचे आमचे नेते आदरणीय पवारसाहेब यांना तुमचा दाभोळकर करू अशा प्रकारची धमकी देणारे एक फेसबुकवरून एक पोस्ट करण्यात आलेली आहे आणि एका ट्विटर अकाउंटवरून अमरावतीचा भाजपाचा कार्यकर्ता असल्याचं त्या अकाउंटचं स्टेटस आहे की मी भाजपाचा कार्यकर्ता आहे आणि त्या अकाउंटवरून पवारसाहेबांचा कलबुर्गी दाभोळकर करू अशी धमकी या ठिकाणी आलेली आहे आणि आमच्या भावना अत्यंत तीव्र आहे. कारण ज्या दाभोळकरांनी ज्या कलबुर्गींनी ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी सामाजिक ऐक्य जपण्याचा प्रयत्न केला पुरोगामित्व जपण्याचा प्रयत्न केला त्या लोकांची हत्या या ठिकाणी या लोकांनी केलेली एक विशिष्ट संघटनेचे एका विशिष्ट मनोवृत्तीचे हे लोक आहेत आणि ते जर अशा प्रकारची धमकी देत असतील तर राष्ट्रवादीचा कुठलाही कार्यकर्ता हे सहन करणार नाही. आज आम्ही आता या ठिकाणी फक्त निवेदन दिलेलं आहे परंतु जर आता कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल. कशा प्रकारचे लोक या ठिकाणी पवारसाहेबांना धमकी देण्याची हिंमत कशी करू शकतात आणि जर पवारसाहेबांच्या दिशेने कोणी जर गेला तर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता स्वतः पहिले पुढे येईल. पवारसाहेबांवर गोळी झाडायची विचार जरी कोणी केला तर त्याला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सोडणार नाही. आणि म्हणून आत्ता आम्ही या ठिकाणी पोलीस कमिशनर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की साहेब याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे, याच्यामध्ये कडक कारवाई झाली पाहिजे आणि नसेल होत तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुढचं काम करण्यासाठी खंबीर आहे अशा प्रकारचा इशारा सुद्धा अशा प्रवृत्तीने या निमित्ताने या ठिकाणी देत आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.